नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता पूर्ववैमनस्यातून मामाला मारण्यासाठी आलेल्या दोन जणांनी भाच्यालाच संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी आहे की नाशिकच्या कालिका मंदिरामागे असलेल्या सहवासनगरमध्ये 10 जणांच्या टोळक्यानं एका 20 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं हत्या केलेली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडलेली आहे. या घटनेत पियुष भीमाशंकर जाधव हा गंभीर जखमी झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी 10 संशयित आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींची चौकशी करत असतानाच मयत पियुषचा मामा यादव धर्मा लहांगे यास पूर्ववैमनस्यातून मारण्यासाठी हे सर्व हल्लेखोर गेले होते. मात्र मामा न दिसल्यानं त्यांनी भाच्याचा फोन केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. नाशिकमधील वाढती गुन्हेगारी रोखणं हे नाशिक पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.